हरिओ श्रीराम अंभज्ञ मी संजीवनी नलुचंद परदेशी उपासना केंद्र तळेगाव दाभाडे माझा अनुभव मी सांगू इच्छिते की मला वीस वर्ष मूल बाळ नव्हतं तर हा जो अनुभव आहे हा माझा एवढा मोठा आहे मग माझी एक बहीणच आता जी हे करून गेली ती माझी बहीणच आहे तिने मला सांगितलं ये बापूंकडे येपूंकडे आले माझा योग असा आला की मी गेल्यानंतर मला एवढा आनंद झाला की मला चार पाच दिवसातच बापूंच दर्शन घडलं पुण्यामध्ये मॉडर्न हायस्कूलला बापू आले होते त्या टायमाला मला पहिल्यांदा बापू भेटले बापू हा बघितलाच नव्हता मी पण मी जेव्हा तिथं बघितलं तेव्हा माझं डोळ्याचं हेच झालं आणि तिथं एकच शब्द बापूंनी वापरला की जेव्हा उचित वेळ येईन त्यावेळेसच ते देईल असं जेव्हा मी तिथं शब्द ऐकला तो माझ्या जीवाला एवढा लागला की मी हृदयामध्ये ठेवून दिला की हा बापू मला जेव्हा माझी उचित वेळ येणार तेव्हाच देणार त्यापासून ते मी ए दोन हजार एक पासून मी बापूंकडे आहे आणि दुसऱ्या तीन दिवसानंतर तिकडनं आल्यानंतर मला असं सांगितलं की तुम्ही पंचपुरुषार्थाची उपासना घ्या मग मी घ्यायची ठरवली घरामध्ये येऊन मिस्टरांना सांगितलं मिस्टर म्हणले घेऊ आणि मग नंतर तिथनं उपासना घेतली आम्ही पंजभर ती उपासना अजूनपर्यंत आम्ही करतो बावीस वर्ष झाली त्या उपासने मला इतकं हे आलं की मी त्याच्यामध्ये डगमगले नाही किती वेळा त्याच्यानंतर माझे दोन मिस झाले पण मी डग डगमगले नाही मी म्हटलं शेवट यांनी सांगितलंय मला बापूंनी सांगितलंय जेव्हा तुझी विचित्र वेळ येणार तेव्हाच तुला देणार तर मी त्या हिशोबाने माझ्या दिराच्या छोट्या मुलीचं लग्न होतं त्या लग्नात मी इतकी नाचले की मला कल्पना नाही मी आमंत्रण देणं करणं सगळं सगळं काय घरामध्ये केलं मला असं जाणवलं नाही पण मी जेव्हा ते सगळा कार्यक्रम झाला आणि जेव्हा मी निवांत झाले घरी आले त्या दिवशी रात्री सुखरूप नवरी गेली सगळं झालं आणि सुखरूप मी झोपले तर मला अडीच वाजल्यापासून पोटात दुखायला लागलं दुखायला लागल्यानंतर मी पहाटच उठले जिथं माझी ट्रीटमेंट चालू होती तिथं गेले तिथं सांगितलं मी माझं मॅडम असं मला रात्रीपासून त्रास होते त्यांनी मला तपासलं वगैरे सगळं केलं आणि त्यांनी अक्षरशः चक्की होऊन सांगितलं की तुम्हाला दिवस राहिलेत मला इतका आनंद झाला तिथं की काय विचारायची सोय टाईप मग मी तिथून आले तिथून मग सांगितलं की मग माझ्या मम्मीला फोन केला माझी आई म्हटली की म्हणली तू आता काही कोणाला चाव चाव करू नको मनामध्ये मा ठेव हो, आणि बघू म्हंटले आपण तुझ्या बापूचा विश्वास आहे ना तुझ्यावर ठीक आहे म्हटलं आणि तेव्हा मी तिथून जे हे करत राहिले मी कोणाला काही बोलले नाही पण त्याच्यावरती मी जी ट्रीटमेंट चालू ठेवली नाही चाललं त्याच्यावर मला तो मुलगा झाला हा अनुभव खूप मोठा आहे माझ्या ह्याच्यातला की जा जी अपेक्षा सोडली होती ती बापूंनी परत हे करून दिली त्यामुळे मी त्यांची खूप ऋणी आहे आता माझा मुलगा चौदा वर्षाचा आहे आठवीला आहे सुखरूप आहे चांगलं आहे आणि मी पण चांगली त्यांच्या कृपेने मी खूप सुखी आहे मला जीवनात काही नको आता एवढी मी आनंदी त्यांच्या याच्यामध्ये अजूनपर्यंत आमची उपासना चालू आहे अजून दोन वर्षांनी चोवीस वर्ष होतील उपासना चालू करेली म्हणजे हे दोन तप होत आलेले म्हणजे बापू म्हणतात ना की देतो आपण त्याच्यावरती सगळा विश्वास पाहिजे आत्मश्रद्धेने केलं पाहिजे कि मला ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचं माझं सगळं झालं घर झालं मुलगा झाला सगळं झालं मला ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कुठली अडचण नाही काही नाही आणि प्रत्येकाला संकट हे येणार हा आहे हा मानवाचं जीवन आहे ह्याच्यामध्ये बापू सांगतात चढ उतार होतात पण मी ह्याला अजून जसा मला बापू भेटला तसा मी ह्याच्यामध्ये डगमगले नाही जे काय असन ते बापूंवर सोपवलं आणि बापूंनी त्याच्यामध्ये माझा मार्ग चांगल्या प्रकारेच दाखवला की त्या अडचणीतनं मी पूर्ण बाहेर पडली हा सगळा माझा अनुभव आहे हरिओम श्रीराम अंबदने